नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता। या दिवशी संपूर्ण भारतात राम जन्मोत्सव साजरा केला जातो। चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी असे म्हटले जाते। या वर्षी रामनवमीचा उत्सव 10 एप्रिलला रविवारी असणार आहे। या दिवशी प्रभू श्रीरामांचे विधिपूर्वक पूजन करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो। या दिवशी काही उपाय केल्यास आपल्या जीवनातील अडीअडचणी व संकटांचा नाश होऊन आपल्याला सुख समृद्धी मिळते। आजच्या व्हिडिओत आपण रामनवमीच्या दिवशी करण्याचे काही खास उपाय बघणार आहोत। चला तर जाणून घेऊयात ते उपाय। जर आपल्या हातात पैसा शिल्लक राहत नसेल, घरात नेहमी आर्थिक अडचण जाणवत असेल, कष्टाच्या मानाने पैसा मिळत नसेल, तर रामनवमीच्या दिवशी रामस्तुतीचे पठण करावे। यामुळे लवकरच आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली आपल्याला दिसून येईल। जर आपल्याला मूलबाळ नसेल व संतान प्राप्तीची इच्छा असेल, तर रामनवमीच्या दिवशी आपल्या घरात श्री राम जन्मोत्सव खूप उत्साहाने साजरा करावा। जणू काही आपल्या घरात एका लहान बालकाचा जन्म झाला आहे इतक्या आनंदात व उत्साहात प्रभू श्री रामांचा जन्मोत्सव साजरा करावा। पुढील वर्षापर्यंत आपल्या घरात नक्कीच पाळणा हलत असेल। रामनवमीच्या दिवशी 5, 7, 9 आपल्याला जितक्या शक्य असतील तितक्या कन्यांना भोजन द्यावे, कारण रामनवमी ही चैत्र नवमीला येते आणि हा नवरात्रीतला 9वा दिवस असतो। या उपायामुळे प्रभू श्रीराम तर आपल्यावर कृपा करतीलच, परंतु देवी आईचाही आशीर्वाद आपल्याला मिळेल। रामनवमीच्या दिवशी रामचरित मानसचे पठण जरूर करावे। रामनवमीच्या दिवशी रामचरित मानसचे पठण केल्यास आपल्या घरात सुख समृद्धी व ऐश्वर्याचे आगमन होते। आपली एखादी इच्छा किंवा मनोकामना जर पूर्ण करायची असेल, तर रामनवमीच्या दिवशी हनुमानांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या शरीरावरील शेंदूर आणून देवी सीता व प्रभू श्रीरामांच्या चरणावर लावावे आणि आपली इच्छा भगवंतांसमोर प्रकट करावी। या उपायामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छांची पूर्तता होईल। रामनवमीच्या दिवशी रामनामाचा जप करावा। या दिवशी राम मंत्र, हनुमान चालीसा, बजरंग बाण, सुंदर कांड यांचे वाचन जरूर करावे। यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटांचे व बाधांचे निवारण होते। प्रभू श्रीरामांना रामनवमीच्या दिवशी पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य जरूर अर्पण करावा। भगवंतांना खीर अतिप्रिय आहे, म्हणून शक्यतो रामनवमीच्या दिवशी प्रभूंना तांदूळ व दुधाची खीर बनवून खीरपुरीचा नैवेद्य अर्पण करावा। यामुळे आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होईल। जर आपल्याला एखाद्या शुभ मंगल कार्याची सुरुवात करायची असेल, तर रामनवमीच्या दिवशी आपण प्रभू श्रीरामांचे व देवी आईचे नामस्मरण करून त्या कार्याची सुरुवात करू शकतो। नक्कीच निर्विघ्नपणे आपले ते मंगल कार्य पार पडेल। रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांबरोबरच देवी सीता, लक्ष्मणजी व हनुमानांचेही पूजन अवश्य करावे। आपल्या या पूजनामुळे आपल्या शत्रूंपासून आपली सुटका होईल। तसेच जर कोर्ट कचेरी संबंधित काही केस मागे लागल्या असतील, तर त्यातूनही आपली सुटका होईल। रामनवमीच्या दिवशी एखाद्या निर्धन, गरीब व गरजू व्यक्तीला आपल्या शक्ती व सामर्थ्यानुसार दान द्यावे। यामुळे आपली सर्व पाप कर्मे नष्ट होतील। जर आपल्या जीवनात एखादी खूप मोठी समस्या असेल आणि त्या संकटापासून जर आपल्याला सुटका मिळवायची असेल, तर दररोज दिवसातून 3 वेळा श्री रामचंद्र कृपालू भजुमनाचा पाठ प्रभू श्रीरामांच्या मंदिरात किंवा घरी प्रभूंच्या फोटो समोर बसून करावा। लवकरच आपली मोठ्यात मोठी संकटे या उपायामुळे नष्ट होतात। रामनवमीच्या दिवशी पत्नीने आपल्या हाताने खीर बनवून ती एका वाटीत टाकून चंद्रप्रकाशात 1 तासभर ठेवून द्यावी व त्यानंतर पती पत्नी दोघांनी मिळून ती खीर खाऊन घ्यावी। या उपायामुळे पती पत्नी मध्ये काही वादविवाद असतील, एखाद्या गोष्टीवरून मतभेद असतील, तर ते दूर होतील व नाते संबंधात गोडवा येईल, प्रेम वाढीस लागेल, तसेच त्यांचे वैवाहिक जीवन सुखी व आनंदी होईल। रामनवमीच्या दिवशी एका वाटीत गंगेचे पाणी घेऊन राम रक्षा मंत्र,
ओम श्रीम ह्रीम क्लीम रामचंद्राय श्रीम नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। मंत्र पुन्हा एकदा ऐका। ओम श्रीम ह्रीम क्लीम रामचंद्राय श्रीम नमः। त्यानंतर पाणी संपूर्ण घरात कानाकोपऱ्यात शिंपडून द्यावे। या उपायामुळे आपल्या घरातील वास्तुदोष नष्ट होतो, तसेच भूत प्रेत नजरबाधा तंत्रबाधा करणी सर्व काही नष्ट होतात। हा उपाय आपण आपले घर दुकान व्यवसायाचे ठिकाण ऑफिस अशा सर्व ठिकाणी करू शकतो। आता आपण रामनवमीच्या दिवशी करण्याचा एक महा उपाय बघणार आहोत। हा उपाय आपल्याला रामनवमीच्या दिवशी सकाळ दुपार व संध्याकाळ अशा 3 वेळा करायचा आहे। रामनवमीच्या दिवशी हा उपाय केल्यास आपली एखादी मनोकामना असेल जी खूप प्रयत्न करूनही जर पूर्ण होत नसेल तर देवी सीता व हनुमानांशी निगडीत हा उपाय करून बघा। तुमची प्रत्येक इच्छा व मनोकामना नक्कीच पूर्ण होईल। रामनवमीच्या दिवशी एक विड्याचे पान घ्यावे। त्या पानावर हनुमानांच्या हातावरील सिंदूर लावून ते विड्याचे पान देवी सीतेच्या चरणावर अर्पण करावे। देवी सीतेला हे पान अर्पण करण्यापूर्वी लाल रंगाच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी आणि त्यानंतर ते पान अर्पण करावे। त्यानंतर एका श्वासात 3 वेळा आपली जी काही इच्छा असेल ती देवी सीतेकडे सांगून ती पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करावी आणि देवीला साष्टांग नमस्कार करावा। रामनवमीच्या दिवशी हा उपाय सकाळी दुपारी व सायंकाळी असा 3 वेळा करायचा आहे। हा उपाय करताना गुपचूपपणे हा उपाय करावा। उपाया दरम्यान कोणाशीही बोलू नये, त्याशिवाय कोणी आपल्याला अडवणार नाही अशा प्रकारे हा उपाय पूर्ण करावा। पूर्णपणे शांततेत व मौन राहून हा उपाय पूर्ण करावा। रामनवमीच्या दिवशी करण्याचा हा एक सिद्ध उपाय आहे, परंतु आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत कोणालाही त्याबद्दल काहीही सांगू नये। मित्रांनो, हे काही उपाय आहेत। यातील आपल्याला जे शक्य होतील व योग्य वाटतील ते उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणींपासून सुटका मिळवू शकतो, तसेच आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती करू शकतो। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।